झी मराठीवर आमिर खानचा नवा कार्यक्रम येत्या काही दिवसात दाखल होणार आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल. एका मराठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमिर खान करणार आहे. याचं नाव अजूनही जाहीर झालेलं नाहीये. काही दिवसातच या कार्यक्रमाचं नावही घोषित होईल. आमिर खानचा हा पहिलाच मराठी कार्यक्रम असणार आहे. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे सध्या आपल्या संपर्कात आहेत. जयंती, आमिर खानचा लवकरच एक मराठी कार्यक्रम झी मराठीवर दाखल होतोय. काय नेमकं याचं स्वरूप असणार आहे, यासंदर्भात काही माहिती मिळतीये का? भूषण, नक्कीच. आमिर खान यांचं पुन्हा एकदा स्मॉल स्क्रीनवर पुनरागमन होत आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे मराठी टेलिव्हिजनवर आमिर खान हा शो करतोय आणि मराठी शो करतोय. झी मराठीवर हा शो लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. याबाबत अजूनही काही औपचारिक घोषणा झालेली नाहीये, पण ही जी बातमी आहे ही 100% खरी आहे की आमिर खान लवकरच झी मराठीवर मराठीत सूत्रसंचालन करणार आहे आणि एक नवा शो घेऊन येतोय. अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत की हा शो नेमका काय असणार आहे, कशाबद्दल असणार आहे, पण आता तरी आमिर खान सध्या पाणी फाउंडेशनवर जो दरवर्षी त्याचे प्रोजेक्ट असतात तसं यंदाही त्याचं पाणी फाउंडेशनवर काम चालू आहे आणि त्यामुळे असा अंदाज लावला जातोय की कदाचित हा शो जो आहे तो पाणी फाउंडेशनशी निगडीत असू शकतो. मात्र अजून तरी कन्फर्म बातमी ही अशीच मिळते की आमिर खान झी मराठीवर एक मराठी शो घेऊन येतोय ज्यात तो स्वतः मराठीतून सूत्रसंचालन करणार आहे. धन्यवाद जयंती या सविस्तर माहितीसाठी. आमिर खानच्या या नव्या कार्यक्रमाची उत्सुकता आता अवघ्या महाराष्ट्राला लागून राहील. या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा कधी होतीये हे पाहणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.